जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तलाठी भरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर या सीरीजमधील पार्ट 26 तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतो आहे। क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब। आय डॅश हेअर सिन्स 1980, सिन्सचं वाक्य आहे। सिन्स असलं म्हणजे शॉर्टकट आहे हॅव बीन आय एन जी बघायचं वाक्यामध्ये। ऑप्शन नंबर 1 हे आन्सर। क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन अल्टरनेटिव्ह, दॅट इज डिफॅक्टोचा अर्थ काय होतो, तर वस्तुत। ऑप्शन नंबर 1 हे आन्सर, ॲक्च्युअल। क्वेश्चन नंबर 3, विच वन ऑफ द फॉलोइंग इज पेअर ऑफ वर्ड्स नॉट हॅविंग सेम मिनिंग, सारखा अर्थ नाही आहे। म्यूट आणि डमचा अर्थ होतो मुका, सारखा अर्थ आहे। प्राईड वॅनिटीचा अर्थ होतो गर्व, सारखा आहे। ऑप्शन नंबर 3 वेगळा अर्थ आहे, रिजिट म्हणजे कठोर, आणि पुढचा जो शब्द आहे त्याची स्पेलिंगच चुकीची आहे। क्वेश्चन नंबर 4 जर बघितला तर तो अपोजिट वर्ड आहे, जिलस म्हणजे उत्साही, स्लजिस म्हणजे निरुत्साही। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ऑनली सी अँड डी। क्वेश्चन नंबर 4, फिल इन द ब्लँक्स। मित्रांनो, इफचा नियम आपल्याला बघायचा आहे। इफचा नियम म्हणतो, साधा वर्तमान काळ असला की येणारं वाक्य विलने स्टार्ट होणारं असतं। तर त्या अर्थी ऑप्शन नंबर 1 एक्झॅक्ट आन्सर आहे। इफ आय मीट हिम आय विल गिव हिम युअर मॅसेज, ऑप्शन नंबर 4 एक आन्सर। क्वेश्चन नंबर 5, फेमिनिन ऑफ फॉक्स, फॉक्स दिसला म्हणजे ऑप्शनमध्ये विक्सेन बघायचं, ऑप्शन नंबर 1 हे आन्सर। प्रश्न क्रमांक 6, अ रेड लेटर डे म्हणजे शुभ दिवस, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच ऑस्पिशियस डे। क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ दिस ॲड्रेस इज करेक्ट, ऑप्शन नंबर 4 हे एक्झॅक्ट आहे, युअर्स, YOURS क्वेश्चन मार्क। क्वेश्चन नंबर 8, फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट डॅश मनी, शॉर्ट ऑफ मनी आन्सर असणार आहे। शॉर्ट ऑफ हे फ्रेज आहे, त्या अर्थी ऑप्शन नंबर 1 आणि 3 कट झालं। आय रोड टू माय अंकल फॉर हेल्प, च्यासाठी, या अर्थाने फॉर येईल, ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर। क्वेश्चन नंबर 9, करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे, मेंटेनन्सची, मेंटेनन्सची स्पेलिंग आहे MAINTENANCE, ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 10, द वर्ड वेल मे बी यूज ॲज, ऑप्शन नंबर 4, दॅट इज नाउन वर्ब ॲडवर्ब, नाम क्रियापद आणि क्रियाविशेषण म्हणून वेलचा उपयोग होतो। क्वेश्चन नंबर 11, ॲपोस्ट्रॉफ मार्क कुठे एक्झॅक्ट मॅच होईल, तर आरंट हा वर्ड आहे, तर आर सुरुवातीला तर होणार नाही पण ओच्यामध्ये येईल, राईट, ॲपोस्ट्रॉफ मार्क ओच्यामध्ये येईल, आरंट अशा प्रकारे होईल, तर ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर। क्वेश्चन नंबर 12, चेंज इन टू एक्सक्लामेटरी सेंटेन्स, आय विश आय हॅड अ गुड हॉर्स, हॅड बघायचं ऑप्शनमध्ये कुठे, तर ऑप्शन नंबर 3 हॅड आहे, हा शॉर्टकट झाला। त्यानंतर वाक्य पूर्ण अशा प्रकारे येईल, ओ दॅट आय हॅड गुड हॉर्स, क्वेश्चन एक्सक्लामेटरी मार्क, ऑप्शन नंबर 3 हे आन्सर। क्वेश्चन नंबर 13, पॅरेंट्स आणि पेन्सचा नाऊन फॉर्म ओळखायचा आहे। पॅरेंट्स, पॅरेंट्स जर म्हटलं तर 4 लोक 5 लोक जे काही मेंबर असतील फॅमिलीमध्ये ते होतात, तर ॲबस्ट्रॅक्ट त्या अर्थी बरोबर राहील, ऑप्शन नंबर 1 आणि 3 कट झालं, सॉरी कलेक्टिव। त्यानंतर पेन्स म्हणजे दुःख, पेन्स म्हणजे दुःख झाल्या, वेदना झाल्या, तर ती एक भावना आहे, त्या कारणास्तव ऑप्शन नंबर 4 हे आन्सर बरोबर, ॲबस्ट्रॅक्ट भावना। क्वेश्चन नंबर 14, शी वन द सिल्वर मेडल इन बॅडमिंटन, मेडलची स्पेलिंग काय, MEDAL, ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 15, राईट द करेक्ट पास्ट टेन्स ऑफ वर्ब ब्लो, तर ब्लोचा पास्ट टेन्स आहे ब्लेव, त्यानंतर तिसरं रूप आहे ब्लॉन, ऑप्शन नंबर 4 हे आन्सर। क्वेश्चन नंबर 16,
हेअर आर युअर शूज आय डॅश देम. बघा जस्ट नंतर ही स्पेलिंग चुकलेली, ऑप्शन नंबर दोन कट झालं. हॅव नंतर आय एन जी डायरेक्ट येत नाही, बीन येतो मध्ये, हे सुद्धा कट. त्यानंतर ऑप्शन नंबर एक सुद्धा सुटेबल नाही आहे, ऑप्शन नंबर तीन हे आपला आन्सर. वाक्य पूर्ण अशा प्रकारे होईल, हेअर आर युअर शूज आय हॅव जस्ट क्लीन देम. क्वेश्चन नंबर 17, ही सेड दॅट ही डॅश डू इट. तर मित्रांनो याच्यात फक्त एकच बघायचं, सेड भूतकाळी रूप आहे, ऑप्शनसुद्धा भूतकाळी असणार आहे. ऑप्शन नंबर तीन हे आपला आन्सर, ही सेड दॅट ही वूड डू इट. सिंपल लॉजिक असतात, त्या लॉजिकला आपण लावलं आन्सर येतं. क्वेश्चन नंबर 18, व्हॉट इज प्ल्युरल फॉर्म ऑफ पॉल्ट्री. तर पॉल्ट्रीच्या स्पेलिंगमध्ये शेवटी वाय आहे, राईट, वायच्या आधी व्यंजन आहे. तर आपला नियम म्हणतो वाय कट होऊन आय एस शेवटी जॉईन होईल. तर ऑप्शन नंबर दोन हे त्या अर्थी आन्सर, पोल्ट्रीज हे अनेकवचनी रूप आहे पोल्ट्रीचं. प्रश्न क्रमांक 19, करेक्टली स्पेल्ड अल्टरनेटिव्ह बघायचं आहे आपल्याला. तर इम्रान सिंगचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. स्पेलिंग ई एम बी ए आर ए डबल एस आय एन जी. ऑप्शन नंबर दोन हे आन्सर 19 नंबरच्या प्रश्नाचं. सॉरी, ऑप्शन नंबर तीन आन्सर येईल. ऑप्शन नंबर दोन का कट झालं, तर ई एम बी ए डबल आर हवा होता तिथं. तर आणि ऑप्शन नंबर एक जर एक काट झाला कट, एल वाय प्रत्यय लागला आहे. त्यानंतर हा जो ऑप्शन नंबर चार आहे डबल बी आला आहे, डबल बी नको होता. तर इम्रान सिंग म्हणजे शर्मनाक. तर याची स्पेलिंग आहे ई एम बी ए डबल आर ए डबल एस आय एन जी. क्वेश्चन नंबर 20, पीक आउट रॉन्ग पेअर ऑफ ॲनिमल अँड देअर लिव्हिंग प्लेसेस. मित्रांनो हॉर्स म्हणजे घोडा, तो तबेल्यात राहतो, स्टेबलमध्ये राहतो. लायन म्हणजे सिंह, डेनमध्ये राहतो म्हणजे गुहेत राहतो. डॉग आणि पेन हे चुकीचं वाटतंय, वाटतंय आहेच. तर डॉग कुत्रा, पेन म्हणजे आपला साधारण पेन वगैरे असतो ज्याच्याने आपण लिखाण करतो. कॅट मांजर आणि किटन म्हणजे मांजरीचे पिल्लू. ऑप्शन नंबर तीन आणि ऑप्शन नंबर चार हे दोघं मिळत जुळत नाही आहे. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर तीन, ऑनली सी अँड डी. क्वेश्चन नंबर 21, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, कुड यू टेल मी. ऑप्शन नंबर तीन हे आन्सर, वेअर द बँक इज. तर 21 आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन, राईट. क्वेश्चन नंबर 22, द काईट पतंग वाज फ्लाइंग ओव्हर. म्हणजे बेस पॉईंटपासून जास्त जर वरच्या अंतरावर असेल तर त्यावेळी ऑप्शन नंबर दोन मधलं ओव्हर हे आन्सर असतं. हा देखील शॉर्टकट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. क्वेश्चन नंबर 23, डॅश एफ जी वॉज बर्निंग फ्रॉम. बॉटम आणि टॉपच्या आधी द आर्टिकल लागणारे हे वैश्विक सत्य आहे. ऑप्शन नंबर बघून घ्या आता, एक किंवा तीन या दोघांपैकीच आन्सर असणार आहे. तर आता एफ जीला ए लागेल की द लागेल, राईट. तर द लागेल, ऑप्शन नंबर एक हे आन्सर. काही लोक विचार करतील ई आहे सुरुवातीला म्हणजे स्वर आहे तर ॲन लागायला हवं, पण ऑप्शन नंबर एक दिलेला आहे आन्सर. ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याची 2016 सालची. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर क्वेश्चन पेपरमध्ये जरूर सांगा आणि एक्सप्लेन करून सांगा, जेणेकरून इतर जे विद्यार्थी असतील त्यांना देखील त्या कन्सेप्टबद्दल माहिती होईल, राईट. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो या व्हिडिओद्वारे, परीक्षा कुठल्याही पोर्टलने घेऊ, परीक्षा कुठल्याही जगात कुठेही हो, इंग्लिश ग्रामर म्हटलं म्हणजे पॅटर्न ठरलेला असतो. काही क्वेश्चन सिनोनिमचे, काही क्वेश्चन अँटोनिमचे, काही क्वेश्चन प्रिपोझिशनचे, काही क्वेश्चन वन वर्ड सबस्टिट्यूशन, काही क्वेश्चन असतात फ्रेजेस आयडम्सचे, काही क्वेश्चन ग्रॅमॅटिकल पार्टवर, काही क्वेश्चन आर्टिकलवर. हा जो पॅटर्न आहे तो ठरलेला असतो.
त्यामुळे मला सांगायचा उद्देश असा की या व्हिडिओचे जे सिरीज आहेत त्या सिरीजद्वारे तुमचा खूप अभ्यास होणार आहे. 50% जो डाटा आहे येणाऱ्या एक्झाम्समध्ये तो आपोआपच क्लिअर होणार आहे. फक्त व्हिडिओ बघायची गरज आहे आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर शॉर्टकट काही ट्रिक काढता येतील का, किंवा शॉर्टकट त्याबद्दल तुम्ही काही माहिती अपडेट करू शकता का तुमच्या नोटबुकमध्ये नोट्समध्ये. क्वेश्चन नंबर 24, ब्लॅक स्टेअर इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो अयोग्य प्रभाव. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अनफेअर इन्फ्लुएन्स. क्वेश्चन नंबर 25, फिल इन द ब्लँक्स. डॅश ग्रीन अँड लॅटिन, डॅश ऑल आर एन लँग्वेजेस हॅव दिअर पीसफुल वर्ड्स इन कॉमन. याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3, नॉट ओनली ग्रीक अँड लॅटिन बट ऑल आर्यन लँग्वेजेस हॅव देअर पीसफुल वर्ड इन कॉमन. तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर आपण संपवली आहे. आशा करतो या व्हिडिओचा देखील तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला एक कम्युनिटीमध्ये एक मी शेअर केलेलं होतं की या सिरीजचे पार्ट कंटिन्यू करू की नाही, तर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला त्यामुळे मी पार्ट 26 बनवला, नाहीतर मी दुसऱ्या कन्सेप्टने व्हिडिओ स्टार्ट करणार होतो. आशा करतो या व्हिडिओचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.